40 वर्ष तुम्ही राजकारण करता, 40 वर्ष राजकारण करून तुम्हाला आज ही 40 वर्षांमध्ये 25 वर्ष तुम्ही मंत्री आहात। या 25 वर्षांमध्ये तुम्हाला जर माता भगिनींचं हंड खाली घेता येत नसेल तर तुम्हाला आमदारकीचा फॉर्म भरायचा देखील अधिकार नाही, हे मला तुम्हाला ठामपणे सांगायचं। कशासाठी सत्ता पाहिजे, कशासाठी दरब चाहिए, कशाला आमदार व्हायचे, कशाला मंत्री व्हायचे, महिलांना आयुष्यभर पाण्यामध्ये वंचित ठेवण्यासाठी, गोर गरिबांना वंचित ठेवून कधीही माणूस मोठा राहून देणे, मला छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं। कित्येक वर्ष या संगमनेर तालुक्यामधून पहिल्या क्राइटेरियामध्ये नव्हते, कोणी नातेवाईकच नाही। हिरा पद पाहिजे असेल तर नातेवाईक असणं गरजेचं आहे, पण आम्हाला नात्याची गरज नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही त्यांचे सेवक आहोत आणि जनतेची सेवा करून या ठिकाणी या तालुक्यामध्ये विकास करण्यासाठी आम्ही आलो। तुमचे नेते आमच्याकडे येऊन भाषण करतात, दहशतीचं झाकण, दहशतीचं झाकण। मला एक गोष्टीचा प्रश्नच पडला, म्हटलं दहशत कुठं हेच मला कळायला मार्ग नाही। 15 वर्ष संगमनेर नगर परिषदेमध्ये एकाच घरामध्ये सत्ता, काय काय त्या सर्वसामान्य माणसाला नगराध्यक्ष केलं नाही, कार्यकर्ते नाहीये काय काय त्या दोन गरीब माणसाला कधी आजपर्यंत संगमनेरचं नगराध्यक्ष पद मिळालं नाही, हा माझा प्रश्न आहे। हे उत्तर तुम्हाला देणं लागतं आणि तुम्ही तळेगावमध्ये येऊन उत्तर द्यावं माझी अपेक्षा आहे। पण आता मनमानी बस झाली, या पुढचा संगमनेरचा नगराध्यक्ष एक सर्वसामान्य गोरगरीब माणूस तुझे विखे करून दाखवणार, हा शब्द तुम्हाला देतो। ही मनमानी, हा सत्तेचा वापर आणि गोरगरीबांवर केलेली दहशत। आमच्यावर दहशतीचा आरोप करतात, त्या जोरवे गावामध्ये आम्ही महिलांना सक्षम करण्यासाठी पिठाच्या गिरण्या वाटल्या दिलीपराव, त्यामध्ये काही 4 कर्मचाऱ्यांच्या बायका पण आल्या होत्या, एका दिवसात 4 कर्मचारी घराबाहेर काढून दिले, संस्थेतून काढून दिले। अरे मग दहशत कोणाची आहे? मी तुम्हाला आजही सांगतो, तुम्ही या लोकांना किती दाबायचा प्रयत्न करा, आजची ही सभा सांगून जाते की आम्ही आता दबणार नाही। या तालुक्यामध्ये परिवर्तन अटळ आहे आणि या तालुक्यामध्ये एक नवा सूर्य उगून या पिढीला, पुढच्या पिढीला एक नवा दिशा देण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीमागे आहे।